पाय दिसल्याचं दुःख काय असत. एखाद्या म्हाताऱ्याचे मोती बिंदू झाला ना त्याला विचारा घरात बाजूला पडतं कोपऱ्यामध्ये त्यावेळी त्याला दिसत नाही त्याचं दुःख काय असतं. आज 35,000 लोकांची ऑपरेशन करायची, 4,000 हार्टचं ऑपरेशन करायची ह्या डिसेंबर 2022 मध्ये. स्वतः मृत्यूशी झुंजतायत आणि बिजू शेटला आणि शंकर शेटला सांगतायत त्यांच्या घरी डबे पण पोचवायचं काम करायचं. 50,000 चष्मे वाटायचे, किती काम करायचं. जयपूर फुट परवा एक मुलाखत तुमची पाहिली. एक अपंग व्यक्ती 9 जानेवारीला ऑफिसच्या बाहेर जातो आणि म्हणतो माझा देव चोरला, माझा देव गेला. अरे ज्या पायानं तो चालत आला ना त्याचं जयपूर फुट सुद्धा लक्ष्मण भाऊंच्या कृपेनं होतं. म्हणजे आज लक्ष्मण भाऊ पाहायचा असेल तर कुणाच्या तरी हृदयानं पाहावं लागेल, कुणाच्या तरी पायानं पाहावं लागेल. कोण श्वास घेत आहे. एकाची मुलाखत मी पाहिली, ती आई म्हणते माझ्या लेकराच्या दोन्ही किडण्या गेल्या. अश्विनी ताई सभेला आली, मी म्हणाले ताई माझ्या दोन्ही लेकराच्या किडण्या गेल्या. घरी गेले लक्ष्मण भाऊंना सांगितलं, लक्ष्मण भाऊंनी लगेच ऍक्शन मोड आणि दोन्ही किडण्या बसवल्या. आज ते लेकरू ज्यावेळी आपल्या आईला घास भरवत ना त्या प्रत्येक घासात माझा लक्ष्मण भाऊ अनुभवत असेल. ही सगळे अपंग अंध लोक जर्जर झालेली व्याधीनं पिढीग्रस्त झालेल्या लोकांना मदत करणारे म्हणजे लक्ष्मण भाऊ. आपण विसरून जाऊ, मला नाही वाटत आपण कधी विसरणार आहोत. बोर स्नान केलं घरामध्ये नातवाचं, भाऊ कुटुंब वत्सल पण होत आहे. किती उशिरा आले तरी अगदी आपल्या लहान भावाला शंकर जेवलाय का त्याच्याशिवाय विचारल्याशिवाय जात नव्हते. काय झालं कुणाचं, सगळ्या लेकरांना विचारायचं आणि मग स्वतः घरात जायचं. पण माझ्या लक्ष्मण भाऊंना विचारणारी आई आणि बाबा पण नव्हते. किती दुःख, इतकं आरोग्य, इतका योगा, इतका प्राणायाम, इतकं नीटनेटकेपणा. त्यांची मुलगी म्हणते माझे बाबा म्हणजे माझ्यासाठी आयडॉल होते. तंत्रज्ञान, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा. आमचं नाव सांगायचं नाही बाहेर, आमदाराची पोरगी हे सांगायचं नाही. प्रामाणिकपणे जगायचं, स्वतःच कर्तृत्व उभं करायचं. आम्हाला सांगायचं व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे. आणि सगळं असताना हे माळकरी कुटुंब, हे शाकाहारी कुटुंब, परमेश्वरा तुझा न्याय तरी काय रे. अध्यात्मावर आम्ही बोलतो, या न्यायावर कुणी बोलायचं. अरे वेळू ज्यावेळी चिरतो ना त्यावेळी त्याची बासरी होते आणि षडगुण बाहेर टाकते, त्याला 6 छिद्र पडतात. आणि देवाला देखील वेदना होतात ना तेव्हा देवाच्या मुखाला जाऊन बासरी बिलकते, त्यावेळी देवाच्या वेदना स्वरांच्या रूपानं बाहेर येतात. देवाची बासरी मला वाटतं लक्ष्मण भाऊ झाले असतील. त्या पत्थराला देखील तोडलं जात आणि त्याच्यातून परमेश्वर निर्माण होतो आणि आम्ही त्याच्या पुढे नतमस्तक होतो. मला वाटतं परमेश्वरानं हा पत्थर चिनून एक लक्ष्मण निर्माण केला, आम्ही त्याच्या पुढे नतमस्तक झालं पाहिजे. स्वामी सोन्याला देखील अलंकार करताना उष्णतेची दाहकता अनुभवावी लागते. आज जो तो सांगतो भाऊ आमचा होता, भाऊ आमचा होता, अरे अलंकाराप्रमाणे भाऊ तुमच्या हृदयामध्ये विराजमान झालाय. काय केलं हो भाऊने, घरामध्ये कामगाराच्या मुलाचं देखील बोर स्नान करावं, त्याला पण पायेनं विचारावं. मुलांबरोबर, प्राण्यांबरोबर, निसर्गाबरोबर मैत्री ठेवणार हे माझे भाऊ, मला वाटतं यांना खरं जीवन कळालं होतं. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, अनुरेणी आठोकडा तुका आकाशा एवढा, गिळूनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला खटी. एक भ्रम आहे ना, हा कलेवर आहे ना, जिवंतपणे गिळून टाकलं माझ्या भाऊना आणि संघर्ष केलाय का आजारा बरोबर. घाबरले नाही, मृत्यू आला असेल ना, नतमस्तक झाला असेल भाऊ पुढे, अरे भाऊ काय आहे, त्यालाही म्हटले असतील थांब जरा माझ्या पिंपरी चिंचोडकरांची सेवा राहिली. पण एका बाजूला दगड आहे त्याच्यातून निर्माण झाला परमेश्वर, एका बाजूला वेळू आहे त्याच्यातून निर्माण झाली बासुरी, एका बाजूला अलंकार सोन्यातनं निर्माण झाले. माझा भाऊ झिजला ना पिंपरी चिंचवडकर फुलवण्यासाठी झिजला. म्हणून आज तुम्ही सगळ्यांनी हृदयामध्ये भावना घेऊन जायचं, विसरायचं नाही, कृतज्ञ व्हायचं नाही, कृतज्ञता व्यक्त करायची. त्यांचे भाऊ आहेत शंकर शेठ, बिजू शेठ. Thank you.